पनवेल महापालिकेच्या माध्यमातून कामोठे येथील नौपाडा गावातील मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण तसेच इतर अनुषंगिक कामाचे भूमिपूजन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी झाले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्राचा वेगाने विकास होत असून माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अनेक कामे मार्गी लागत आहे. त्या अनुषंगाने कामोठे येथील नौपाडा गावातील मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि इतर अनुषंगिक कामे 1,82,82,941 रुपये खर्चून करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, माजी नगरसेवक विकास घरत, विजय चिपळेकर, गोपीनाथ भगत, माजी नगरसेविका अरुणा भगत, प्रदीप भगत, काका भगत, एस के भगत, भाऊ भगत, युवा मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष तेजस जाधव, विनोद खेडकर, प्रवीण कोरडे, विकास बेकवडे, सुयोग वाफारे, प्रथमेश सातपुते यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महानगरपालिका झाली आणि महानगरपालिकेने माननीय आमदार प्रशांत जाधवनी जो काही महानगरपालिकेचा आग्रह धरला होता तो याच्यासाठीच धरलेला होता की एवढ्या मोठी बाजूला कामोठ्याची कॉलनी येते, या इथे एवढं मोठं एनजीओचं या इथे सुद्धा वास्तू येते, परंतु इथं विकास होत नाही का? आता ग्रामपंचायत उत्पन्न छोटं, ज्यावेळेला महानगरपालिकेमध्ये आलं त्यावेळेला इथं 25 कोटींची कामं ही आपल्याला आता करता येणं ही शक्य होत आहेत. ही कमाल ही माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी करून दाखवलेली आहे. ही कमाल मोदी सरकार यांनी करून दाखवलेली आहे. म्हणून नाहीतर मग काँग्रेसच्या काळामध्ये आपण पाहत होतो की सांगता कुत्रा पण सांगता इथं हाल खात नव्हतं, विकास दिसून येत नव्हता. आणि या इथे भारतीय जनता पार्टीने आणि मोदी सरकारने या इथं करिश्मा दाखवलेला आहे, म्हणूनच एवढे काम चालत आहेत. आणि म्हणूनच या इथे जर विकास कोण करू शकत असेल, कामोठ्याचा विकास कोण करू शकत असेल, पनवेलचा विकास कोण करत असेल, महाराष्ट्राचा विकास जर कोण करू शकत असेल तर केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीच करू शकते. आणि त्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी मोदीजींच्या पाठीशी आपल्याला उभं राहणं आवश्यक आहे. आतापर्यंत आपण ज्या प्रकारे सहकार्य केलेला आहे, आतापर्यंत आपण जो विश्वास हा टाकलेला आहे, पुढे काळ सुद्धा आपण अशाच प्रकारे विश्वास ठेवूया आणि या नौपाड्याचा विकास, या नौपाड्याचा कायापालट हा या कामोठ्याच्या कॉलनीप्रमाणे आपण करूया, तो ध्येय आपण ठेवूया, या आणि त्या दृष्टीने आपण वाटचाल करूया. एवढंच इथं मी सांगेन. आतापर्यंत या सर्व लोकप्रतिनिधींनी ज्या उत्कृष्ट रीतीने काम केलंय, पुढे काळ सुद्धा आपण अशाच प्रकारे काम करत राहावं तर नक्कीच आपलं ध्येय साध्य झाल्याशिवाय राहणार नाही असंच मला वाटतं. आज या निमित्ताने, या रस्त्याच्या निमित्ताने हा जो काही भूमिपूजन सोहळा झालेला आहे तो इथं या भूमिपूजन सोहळ्याच्या नंतर रस्त्याचं काम लवकर चालू होणार आहे आणि अनेक विकास काम सुद्धा इथं येणार आहे. या दृष्टीने आपण वाटचाल करत आहोत. पुढील काळात सुद्धा आपण अशाच प्रकारे सहकार्य ठेवा असं पुन्हा एकदा आपल्याला सांगतो.